मुंबईमध्ये रात्रभर पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडतोय. मुंबई महापालिका नेहमी सज्ज असते. मुंबई महापालिकेचं हे कंट्रोल रूम आहे, रात्रभर त्यांच्याकडून सगळी कंट्रोल रूमकडून माहिती जी आहे ती घेतली जाते. सर, साहजिकच आपण जर पाहिलं तर या कंट्रोल रूमची सगळी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक ठिकाणची ही सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी सी सी टी व्हीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते. रात्रभर बी एम सी हे सगळे स्टाफ जो आहे तो या कंट्रोल रूममधून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणची सगळे माहिती जी आहे ती जमा करण्याचं काम कंट्रोल रूम करत असतं. आणि त्या त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचली की नाही याची माहितीसुद्धा ह्या कंट्रोल रूममधून घेतली जाते. रात्रभर या कंट्रोल रूममध्ये आपण जर पाहिलं तर सगळं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला दिसून येत आहे. रात्रभर हे सगळे कर्मचारी जे आहे ते काम करत आहेत. कंट्रोल रूममधून सगळी माहिती जी आहे ते मुंबई शहरातल्या सगळ्या प्रत्येक ठिकाणची या ठिकाणी जमा होत असते. ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, ट्रॅफिक जाम झालेले आहे, कुठे वेगळी घटना घडलेली आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ती या सगळ्या मोठ्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. मुंबईत ठिकठिकाणी अशा पद्धतीने सी सी टी व्ही जे आहे ते मुंबई पोलीस असतील किंवा महापालिकेने लावलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी माहिती जी आहे या ठिकाणी जमा होते. रात्रभर बी एम सी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी काम करतायत आणि साहजिकच कुठली घटना जर घडली तर या ठिकाणी पहिली माहिती जमा होते आणि त्यानंतर यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित या ठिकाणी केली जाते आणि त्यासाठी या कंट्रोल रूमचा उपयोग जो आहे तो मुंबई महापालिकेकडून केला जातो आहे. रात्रभर हे सगळे कर्मचारी या ठिकाणी काम करतात. मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो रात्रभर झालेला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी साचण्याचा प्रकारसुद्धा झाला होता, परंतु बी एम सीने अनेक ठिकाणी पंप लावलेले आहेत. या पंपाद्वारे पाणीचा उपसा करून बऱ्याच ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हे काम जे आहे ते रात्रभर बी एम सीच्या कंट्रोल रूममध्ये सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी हवामान विभागाचे मॅपसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. कशा पद्धतीनं पुढील काळात वातावरण असेल किंवा पावसाची स्थिती कशी असेल हे दाखवणाऱ्यासुद्धा एक एल ई डी जी आहे तो या ठिकाणी आहे आणि कोणत्या भागात कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे, कसे वारे वाहणार आहेत याची माहितीसुद्धा या कंट्रोल रूममध्ये असते. आणि साहजिकच या कंट्रोल रूमच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचे सगळे कर्मचारी जे आहेत ते अशा पद्धतीनं आपत्कालीन सगळ्या ज्या घटना घडतात त्याला कंट्रोल करण्याचं काम करत असतात. दरवेळी आपण मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन नेहमीच करत असतो. आजसुद्धा आपण जर पाहिलं तर रात्रभर हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत आणि साहजिकच एक चांगलं व्यवस्था जी आहे ती मुंबई महापालिकेने या ठिकाणी उभे केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी थोडा पाण्याचा निचरा होणं बाकी आहे त्या ठिकाणीसुद्धा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी या ठिकाणून जे आहे ते सांगितलं जातं. कॅमेरॉन सिद्धेश सोबत विनायक डावरू, टीव्ही9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.